खूपच कमी म्हणजे खूपच नशिबवान असणाऱ्या लोकांच्या वाट्याला ही डिश येऊ शकते. आता तुम्ही प्रत्यक्ष बघा ही डिश काय आहे ते. अनेकांनी ओळखलं असेल. आता ही डिश म्हणजे काय आहे तर खेकडे आहेत आणि हे खेकडे आता साफ करायचं काम आपल्याकडं सुरू आहे. खेकडे आहेत ना हे बऱ्यापैकी मोठे आहेत ह्याच्यापासून. हे बघा हा सगळ्यात छोटा आहे, हा सगळ्यात छोटा आहे. ह्याच्यापासून अगदी छोटे असतील ते पकडायला नाही पाहिजेत. कारण की का की उत्पन्न मग त्यांची राहणारच नाही ना. ते मग पिल्लं खूप जास्त देतात पण ते वाहून जातात, काय कावळे खातात काय होतं. आता लोक काय छोटे छोटे पण पकडतात पण छोटे पकडून ते मग कमी होत राहणार ती संख्या त्यांची. पण शक्यतो मोठेच असे मोठ्या नांगड्यावाले किंवा असे हे मोठे आहेत ते. आता हे छोटं दिसतं पण खूप मोठी आहे ही खेकडी. तर अगदी छोटे छोटे पकडून काय उपयोग नाही होणार त्याचा आणि उत्पन्न कमी होणार. म्हणजे ते चांगलं नाही पर्याय त्या खेकड्याच्या जाती साठी ते चांगलं नाही. हो माणसांनी ओरबडणं नाही केलं पाहिजे तर त्यांना पण वाढून दिलं पाहिजे, पुनरुत्पत्ती झाली पाहिजे त्यांची पण. आता हे कसं की खातो आपण पण ते जर तुम्ही सगळंच जर खायचं बघितलं तर ते पुढे पण मिळणार नाही ना. माणसांना पण मिळणार नाही आणि त्यांचं पण निसर्गात त्यांचं पण काहीतरी भूमिका आहे ना. हाँ. ती भूमिका आपण संपून टाकणार. त्यातले 150 पिल्ल जर दिले तर त्यातले काय वाहून जातात, 50 वाहून जातात. पाणी पण खूप असतं, काय कावळे खातात काय होतात. त्यातले 20-25 एकच पिल्ल जातात. अच्छा असं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आपण खूप खेकडे चांगले आहेत टेस्टी लागतात म्हणून जो मिळेल तो खाल्ला असं करायचं नाही माणसाने कधी. माणसाने त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे की खेकडा कसा खायचा तर जो पूर्ण वाढ झालेली आहे तोच खेकडा पकडावा खावा आणि त्यातही मिरग्याच्या आधी शक्यतो खेकडा खाऊ नये. जेव्हा त्याच्या पोटात अंडी असतात ते अंडी ज्या वेळेस असतात खेकड्याच्या पोटामध्ये जोपर्यंत अंड्यातनं ती पिल्ल तयार होत नाही आणि ती पिल्ल जोपर्यंत जमिनीवरती येत नाहीत तोपर्यंत त्या खेकडीला मारू नये किंवा त्या खेकडीला खाऊ नये, तिला पुन्हा सोडून द्यावं. अशी खेकड सापडली तर तिला परत एकदा निसर्गामध्ये तिच्या अधिवासामध्ये सोडलं पाहिजे. हे एक तारतम्य माणसांनी पाळावं ही एक साधी गोष्ट आहे. ते नक्की कसे साफ केले जातात ते आता तानाजी तुम्हाला दाखवतोय. काय करतो तानाजी? हे आतमध्ये त्याचं मांद असतं दोन कोपऱ्यातून, पिवळं असतं किंवा असं काळं असतं. हां तर ते काढून घ्यायचं, दोन्ही कोपऱ्यांचंच फक्त काढायचं. हे असं ते सहज निघतं. त्याच्यात तो जो अंगुठा असतो त्याने काढलं की सहज निघतं. मग हे जर तुम्हाला बेसन पीठमध्ये हे मिक्स करून जर भरायचं असेल तर हे पूर्ण काढावं लागतं. हे काढायचं मग बेसन पीठने भरायचं. ओके. आणि दोऱ्याने असं गोल बांधायचं आणि मग ते भाजीत तुम्ही सोडू शकता. पण आपण आता काय ते तसं काही करणार नाही. आता आपण साधं करणार आहे सिम्पल अगदी. ओके. आता हा त्याचा पेंदा म्हणतात. तर हा त्याचा हा कासोटा आहे. ही म्हणजे चिंबोरी आहे. चिंबोरी. हा आणि हा चिंबोरा आहे, ह्याला कासोटा कमी आहे. ह्याचा मोठा आहे, ह्याच्यात पिल्ल असतात त्याची. अच्छा अच्छा. मग ही मादी आहे. मादी आहे. तर मादी आहे तर हे बघा ह्याच्यातून ती अंडी बाहेर येऊन ह्यात पिल्ल तयार होतात. ओके ओके. हे दोन बाजूला इकडे एक आहे इकडे एक आहे. अच्छा. ह्याच्यातूनच ते येणं जाणं त्यांचं असतं. अंडी आतमध्ये असतात त्याची आणि इकडून आतमधून पिल्ल बाहेर पास होतात आणि मग ह्याच्यात तयार होतात. आणि हा ते पिल्ल इथंच राहतात. हा इथंच राहतात. अच्छा. आणि मिरगाच्या पावसाला ते बाहेर सोडतात. ओके ओके. पावसाच्या सुरुवात. हा पुरुष आहे. त्याचा कासोटा बारीक आहे, छोटा आहे. त्याचा मोठा आहे. हा नर आहे. ही मादी आहे. ओके. आता ह्याची भाजी कशी करणार? भाजी आता काय त्याच्या बारके जे छोटी बोट असतात ते आपण उकळायला ठेवले. ते उकळी करून घेतले की ते खलबत्या ठेसायचे चांगले. एक दोन वेळा ठेसायचे, त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि मग ते फेकून द्यायचं. मग फक्त पाणी वापरायचं. आता आता हे पाणी वापरायचं. ह्या ज्या खपट्या आहेत ह्या खपट्या सगळ्या फेकून द्यायच्या. आता हे पाणी येते भाजीला वापरायचं, रश्याला. रश्याला. आता हे खपट्या असतात ते हार्ड असतं तर ते खाली राहतं आणि हे पाणी वरनं काढून घ्यायचं. मग त्या खपट्या खाली जाऊन राहतात.
ह्याला अजून एकदा आपण ठेसून घेऊ. हो का? म्हणजे ते सगळं निघून येणे असतात.